दादा दादा थँक यू व्हेरी मच. अरे तू तुझ्या बिझी स्केड्यूल मधून माझ्यासाठी वेळ काढलास, माझी गाण्याची तयारी करून घेतलीस. आज तुझ्यामुळे माझ्या गाण्याची एक्झाम छान झाली, नाहीतर मला जाम टेन्शन आलं होतं रे. अगं पण रमा तू टेन्शन का घेतलं होतं, तू चांगला गातेस आणि तुझी तयारी चांगली आहे. ती तुझ्यामुळे, तू छान शिकवतोस म्हणून मी छान गाते. पण ही एक्झाम झाली म्हणून लगेच रिलॅक्स होऊ नकोस, रियाज चालू ठेव. आपल्याला आता विशारदची तयारी करायची, लक्षात आहे ना? अरे हो, म्हणजे काय. बर दादा, माझी एक्झाम छान झाली, मी चांगली गायले म्हणून तुला आज पार्टी देणार आहे. काहीतरीच काय रमा, उलट मी तुला पार्टी द्यायला पाहिजे. दादा मी आहे की मी तुझा. मग ईशा? हा अनिशाच आहे ना, पण त्याच्या बरोबर ही मुलगी कोण आहे? नाही मला वाटलं तू नाहीयेस म्हणजे अनिश अगदी एकटाच पडला असेल, पण हा तर मस्तच एन्जॉय करतो. तुझं हे रूप मी बघितलंच नव्हतं रे अनिश. हिच्यासाठी मला डिवोर्स देतोयस का? म्हणून घाई झाली होती का मला डिवोर्सची नोटीस पाठवायची? ईशा शटअप. मला शटअप करशील पण लोकांचं काय, ते डोळे फाडून बघतायत तुमच्याकडे आणि लोकांना दिसतंय म्हटल्यावर चर्चा होणारच ना. मस्त मजा चालू आहे रे तुझी, छान छान. हे धंदे करायचे होते तर मला आधी सांगायचं ना, आधीच मोकळं केलं असतं तुला. तोंड सांभाळून बोल, आपण आपल्या घरात नाही होत, इथे चार लोक बघतायत आपल्याकडे. अरे ते तुम्ही गुलू गुलू करून बोलत असताना नाही बघत होती, तेव्हा नाही लाज वाटली का? दादा मी निघते. अगं सगळीच निघालीस, थांब ना गं. अनिशला वाईट वाटेल तू अशी मध्येच निघून गेलीस तर. हो की नाही अनिश? तुझं काय काम आहे इथे, तू प्लीज जा. दादा अरे जाऊ दे ना, त्यापेक्षा मीच जाते, आपण नंतर भेटूया ना. लाज नाही वाटत का ग तुला? माझ्या समोर त्याला नंतर भेटूया असं म्हणतेस? अगं अगं तो दादा आहे माझा. दादा कधीपासून ग? ओ आता मला बघितल्यावर तुझा दादा झाला का? हा तुझ्यासारख्या मुलींना ना चांगलं ओळखते. अगं कोणाशी लफडं करतेस त्याची नीट माहिती तरी काढायचीस ना. लग्न झालंय त्याच, सांगितलं का त्याने तुला? रमा तू घरी जा, मी तुला नंतर कॉल कर. बर जाते. तुला लाज नाही वाटत का ईशा असले घाणेरडे आरोप करायला? घाणेरडे आरोप मी करतीये, तू काय करतोयस ते बघ ना. किती दिवस चालू आहे तुमचं सगळे? ईशा का काय बोलतेस तू? नाही नाही सांग ना मला, किती दिवस हे चाललंय, किती दिवस झाले तुम्हाला फसवतोय? अनिश स्वतःला खूप स्मार्ट समजत असेल पण एक लक्षात ठेव, गाठ माझ्याशी पडले. तुला वाटत असेल मी सहजासहजी तुला डिवोर्स देईन, मोकळं करेन, पण नाही. आता तर अजिबात नाही, तुला रडवलं तर आता ना आपण कोर्टातच भेटू. अनिश पळून कसला जातोयस रे, हिम्मत असेल तर उत्तर दे ना. ईशा प्लीज शांत हो, लोक बघतायत आपल्याकडे. मी ना सोडणार नाही आला. आता मजा बघ तू. अगं गेलाय तो, तू गप्प बस ना यार, तुला जे काय बोलायचंय ना घरी जाऊन बोल. नाही याची वाट लावली ना तर बघ मला चीट करतोय तू. चल आता चल इथून.